नमस्कार, मी प्रल्हाद कसरे। आपण पाहत आहात विधी साक्षरता। यापूर्वी आपण 55, 56 आणि 57 असे भूमी अभिलेखाच्या संदर्भात आणि तुकडेबंदी हा जो कायदा आहे, जमिनीचे एकत्रीकरण करणे आणि त्याच्या तुकड्यांचं एकत्रीकरण करणे आणि तुकडे पाडण्याला प्रतिबंध करणे, या कायद्यावरती 3 व्हिडिओ केलेले आहेत। पण अलीकडे खूप लोकांच्या तक्रारी आणि खूप लोकांचे मेसेजेस, त्यांचे रिमार्क्स, त्यांचे कॉमेंट्स येत होते की आमच्या खरेदी विक्रीचे व्यवहार नोंदले जात नाहीत। 2 गुंठे जमीन घेतली, 1 गुंठा जमीन घेतली, 3 गुंठे जमीन घेतली घेतले नाही जात, 11 गुंठे घेतली पाहिजे किंवा मोठा प्लॉट घेतला पाहिजे। आता हे शक्य नाही। सामान्य माणूस शहराच्या आजूबाजूला 1 गुंठा, 1.5 गुंठा, 1/2 गुंठा, 2 गुंठा अशा पद्धतीने जमिनी खरेदी करतात। पण अशा जमिनीच्या तुकड्यांची खरेदी विक्रीची नोंदच सबरजिस्ट्रार करत नाही असं खूप बोललं जायला लागलं। अशा तक्रारी शासनापर्यंत देखील गेल्या आणि मग एक मुद्दा लक्षात आला की नागरी भागामध्ये ज्या ठिकाणी प्रभाव क्षेत्र, ज्याला आपण इन्फ्लुएन्स एरिया म्हणतो, किंवा ज्या ठिकाणी पोटेन्शियली येणे होणारा एरिया आहे, म्हणजे ज्याला शहरीकरणाचा प्रभाव आहे, असे जे क्षेत्र आहेत शहराच्या पासून, त्रिज्येपासून किंवा शहराच्या सीमेपासून 200 मीटरपर्यंत, शिवाय त्याच्या पुढे जे काही विकास आराखडा असेल, रिजनल प्लॅन असेल, नवनगराचा प्लॅन असेल, अशा क्षेत्रामध्ये तुकडेबंदी कायदा लागू कसा होतो असा खरा प्रश्न आहे। आणि म्हणून यासाठी होणारे जे खरेदी विक्रीचे व्यवहार नाकारले जाऊ शकतात काय, असा एक प्रश्न उद्भव झाला। किंवा मग जमिनीच्या तुकड्यांची खरेदी विक्रीवरची नोंद होणारच नाही का, असे प्रश्न अनेक लोकांना पडलेत। हे प्रश्न अगदी शासनापर्यंत गेले आणि म्हणून अलीकडंच म्हणजे 17 जून 2021 शासनाने एक पत्र IGR, ज्याला आपण महानिरीक्षक म्हणतो, मुद्रांक आणि नोंदणी विभागाचे, त्यांना पाठवलं आहे। आणि त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट लिहिलं आहे, नागरी भागात तसेच प्रभाव क्षेत्रामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 असलेली तरतूद आणि त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा, तसेच महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत, एकत्रीकरण करण्याबाबत त्याच्या तरतुदी घेतल्या आहेत। विचारात न घेता राज्यामध्ये असलेल्या दुय्यम निबंध कार्यालयातून खरेदी विक्रीच्या व्यवहाराला नकार दिला जातो, ही जी बाब आहे याच्या तक्रारी लोकांपर्यंत खूप यायला लागल्यात आणि हे फारसं चांगलं नाही। याबद्दल पुन्हा एकदा तपासून पहा आणि आवश्यक त्या सूचना दुय्यम निबंधकांना द्या, असे आता शासनाने आदेश एका पत्राद्वारे IGR म्हणजे मुद्रांक महानिरीक्षक, नोंदणी महानिरीक्षक यांना दिलेले आहेत। आपण यापूर्वी जे तुकडेबंदीचे व्हिडिओ केले त्यामध्ये आपण पाहिलं होतं की प्रत्येक गावाला किंवा प्रत्येक तालुक्याला एक प्रमाण क्षेत्र ठरवून दिलेलं आहे आणि ते कशासाठी आहे, शेत जमिनीचे तुकडे पडून त्याची उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी कमी होऊ नये। म्हणजे कोणताही छोटासा तुकडा, त्यासाठी नांगरणी करणं, त्याच्यासाठी खुरपणी करणं, त्याच्यासाठी खत घेऊन जाणं, त्याच्यासाठी जनावरं घेऊन जाणं, हे इकॉनॉमिकल नाही, व्यवहार्य नाही। आणि म्हणून जमिनीचे तुकडे पाडण्यापेक्षा तुकडे एकत्र करून जमिनी केल्या पाहिजेत। म्हणून एकत्रीकरणाची योजना आली, ती योजना नंतर बंदही झाली, ती अत्यंत फसलेली योजना होती, त्याची तपशीलवार चर्चा आपण पूर्वी केलेली आहे। परत त्यामध्ये आपण चर्चा करण्यापेक्षा त्यातले कलम जे महत्त्वाचे आहेत ते आपण इथे पाहू। त्यामध्ये कलम आहे 7, 8, 8 अ आणि 8 अ, म्हणजे तुकड्यांचे हस्तांतर आणि पट्ट्याने देण्याबाबत निर्बंध आहेत। म्हणजे जेव्हापासून 1947 ही योजना आली तेव्हापासून राज्यामध्ये जे प्रमाणभूत क्षेत्र ठरवलं, सर्वसाधारणपणे जिरायत जमिनीच्या बाबतीत 40 आरपर्यंत आहे आणि बागायत जमिनीच्या बाबतीत काही ठिकाणी 20 आर म्हणजे 1/2 एकर किंवा 10 गुंठे असं क्षेत्र निर्णया ठिकाणी, पण हे तालुका वाईज बदलतं। आणि हे समजून घेण्यासाठी हे पाहायचं असेल तर लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटमध्ये किंवा जो कायद्याची जुनी प्रत आहे त्या कायद्याच्या जुन्या प्रतला हे सर्व नोटिफिकेशन्स जोडलेले आहेत। त्या त्यावेळी त्यांनी सुरुवातीला नोटिफिकेशन्स काढले होते आणि प्रत्येक तालुक्यासाठी किंवा तालुक्याच्या काही भागांसाठी असे प्रमाणभूत क्षेत्र, ज्याला आपण स्टँडर्ड एरिया म्हणतो, ते जाहीर केले होते। आणि त्याच्यापेक्षा कमी जर का विक्री केली तर ती बेकायदेशीर ठरेल, पट्ट्याने दिलं तरी ते बेकायदेशीर ठरेल। म्हणजे तुकडा वेगळा करून त्याचं तुम्ही मालकी वेगळी करणार असाल आणि त्याची जर का वहिवाट वेगळी करणार असाल तर ते चालणार नाही। त्याचं कारण ते राज्याच्या धोरणाच्या विरुद्ध असेल। कलम 8 नियम असा आहे, शेतजमिनीचे तुकडे पाडण्याला मनाई आहे। म्हणजे तुकडे हस्तांतरही करायचे नाहीत, तुकडे भाड्याने द्यायचे नाहीत आणि तुकडे पाडायचे नाहीत। शिवाय 8 अ मध्ये असं लिहिलेलं आहे की कुटुंबामध्ये जेव्हा जास्त सदस्य होतात आणि त्यांच्यामध्ये जमिनीची वाटणी करायची असते
ते विभाजन करताना देखील याची काळजी घ्यायची असते की तुकडा पडणार नाही, म्हणजे जमीन फक्त आपल्याकडं 2 एकर आहे आणि 5 लोक आहेत आणि ती 5 लोकांना जर देताना तुकडा कुठे पडणार असेल किंवा 6 लोक आहेत तिथं तुकडा पडणार असेल, आताच्या 2 एकर म्हणजे फक्त 80 गुंठे, 80 गुंठ्यामध्ये जर का 5 लोक असतील किंवा 4 लोक असतील तर 20-20 गुंठे येईल, आणि ती जर का याची जिरायत जमीन असेल तर मग 20 गुंठे हा तुकडा आहे असं करता येणार नाही, मग अशा वेळेस त्यांनी करावं लागेल की तुकडे एकत्र करून दोघाला ती घ्यावी लागेल आणि दोघाला आपल्या हिश्याचे पैसे एकमेकाला सरकारी लँड एक्विजनच्या दराने ते पैसे काढायचे आहे, अगदी कोर्टात गेला तरी कोर्टातही नियम हाच आहे, कोर्टात गेला तरी कोर्टाचं जे काही वाटप होतं ते वाटप कलेक्टरकडंच करायला येतं आणि कलेक्टरांना हे सगळे नियम पाहायला लागतात, आणि कोर्ट वाटप जरी असलं तरी देखील त्यामध्ये हेच पाहायला लागतं की तुकडा पडणार नाही, वाटप तर झालं पाहिजे म्हणजे त्या जमिनीचा हिस्सा तर त्याला मिळाला पाहिजे, मग तो फक्त प्रत्यक्षात जमिनीच्या स्वरूपात मिळण्याऐवजी त्याला रोख स्वरूपामध्ये ज्याच्या ज्याला जमीन घ्यायची असेल त्यांनी जमीन घ्यावी आणि ज्याला नको असेल त्याला ते पैसे द्यावेत अशा पद्धतीने ते विभाजन करावं लागेल, म्हणजे शेतजमिनीच्या विभाजनाच्या मार्फत देखील तुकडे पडणार नाहीत यावरती काळजी घेतली पाहिजे। आता ह्या कलम 7 आणि 8 मध्ये तुकडे न पाडण्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी सार्वजनिक प्रयोजनासाठी, म्हणजे आता ग्रामपंचायतीला विहीर करायची आहे आणि त्यांना फक्त 2 गुंठे जमीन पाहिजे, सरकारची जमीन कुठेही शिल्लक नाही आहे, म्हणून एका खाजगी माणसाने त्यांना 2 गुंठे ग्रामपंचायतीला जर का भेट द्यायची ठरवली, आता हे सार्वजनिक काम आहे। आता तुम्ही म्हणाल नाही शेतजमिनीचा तुकडा पडतो ना साहेब, हो बरोबर आहे, पण इथे सार्वजनिक प्रयोजनासाठी जर असे 2 गुंठ्याची जमीन फक्त याच्यासाठी लागते मग ती ग्रामपंचायतीने विकत घेऊ का त्यांनी बक्षीसपत्र करून देऊ, अशा वेळेस मात्र हा कायदा लागू होणार नाही। आणि कलम 9 सांगतं की जर का अधिनियमाच्या विरुद्ध व्यवहार झाला तर त्याला शास्ती आहे, मग तो तुकडा सरकार जमा केला जातो आणि सरकार त्याचा लिलाव करतो किंवा शेजारच्या त्याला विकत देतो सरकारी भावाने, म्हणजे अशा पद्धतीने, आणि जर असे तुकडे विकायचेच असतील तर शेजाऱ्याला तुम्हाला विकता येतील, म्हणजे शेजाऱ्याला विकल्यामुळे तुकडा पडत नाही आहे, त्याचं कारण आहे की शेजाऱ्याची ऑलरेडी 11-12 एकर जमीन आहे, त्याच्या शेजारी तुम्ही 20 गुंठे जमीन आणखी त्याला देत आहेत, इथे तुकडा पडत नाही, म्हणजे जर का ॲडजसंट लँड होणार ओल्डरला किंवा शेजारी शेतकऱ्याला जमीन विकायची असेल तर तिथे तुकडा पडत नाही। आता याच्या बाबतीत काय झालं, 2015 एक दुरुस्ती झाली, ती 1/1/16 लागू झाली, म्हणजे 2/16 हा 2 महाराष्ट्राचा कायदा झाला, त्यामध्ये दुरुस्ती झाली, ती कलम 8 ब दुरुस्ती झाली, 17 एक दुरुस्ती झाली, 18 एक दुरुस्ती झाली, या दुरुस्त्या यापूर्वी आपण चर्चा केलेल्या आहेत। आपण ही 2016 एक महत्त्वाची दुरुस्ती आहे की जी 1 जानेवारी 2016 लागू झालेली आहे, ती कलम 8 ब आहे। आता पहा, यापूर्वी आपण चर्चा केली होती येण्याच्या संदर्भातली, आता येण्याची आवश्यकता नाही, बहुतांशी जमिनी ह्या डीम्ड येणे झालेल्या आहेत, त्याच दरम्यान ही दुरुस्ती करण्यात आलेली आहे, कारण इथे तुकड्याचा प्रश्न आहे। आता शहराच्या आजूबाजूचा जर एरिया संपूर्ण एरिया डीम्ड येणे झालेला असेल तर मग हे कलम लागू होतील का, म्हणजे तुकडा पडण्याचा नियम जी डीम्ड येणे झाली आहे तिचा 1 गुंठा घेतला, 2 गुंठा घेतला, 3 गुंठा घेतला, खरेदी व्यवहार कसा नोंदवला जात नाही, आपण हा कलम वाचूया। कलम का, महानगरपालिका किंवा नगर परिषदांच्या सीमामध्ये स्थित असलेल्या जमिनीस किंवा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 याच्या तरतुदींवये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याने नियुक्त केलेल्या किंवा घटित केलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणाच्या किंवा नवीन नगर विकास प्राधिकरणाच्या अधिकारस्थित असलेल्या जमिनीस आणि तसेच महाराष्ट्र नियोजन नगर रचना अधिनियम 1966 अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये तयार करण्यात आलेल्या यथास्थिती प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये, आता ह्या योजनेमध्ये वरपासून पहा, नगर परिषदांच्या हद्दीत, महानगर परिषदांच्या हद्दीत, नवनगर अधिनियमाच्या हद्दीत, विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीत किंवा रिजनल प्लॅनच्या प्रारूप किंवा अंतिम तयार केलेल्या त्याच्या हद्दीत ज्या जमिनी निवासीकरणासाठी दाखवलेल्या आहेत, ज्या जमिनी वाणिज्यिक कारणासाठी दाखवल्या आहेत, ज्या जमिनी औद्योगिक कारणासाठी दाखवल्या आहेत किंवा इतर कोणत्याही कृषी वापरासाठी नेमून दिल्या आहेत, याला आपण म्हणतो झोन। म्हणजे काय, नगरपालिकेच्या हद्दीमध्ये ह्या निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा कृषी वापरासाठी जे झोनिंग केलेलं आहे त्या जमिनी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये MMRDA PMRDA रिजनल प्लॅनमध्ये किंवा आणखी अशा नियोजनाच्या आराखड्यामध्ये कुठे असेल त्याच्यात ज्या जमिनी निवासी कारणासाठी
राखून ठेवले आहेत त्याला आपण म्हणतो झोनिंग केलेलं आहे वाणिज्यिकरणासाठी म्हणजे कमर्शियलसाठी झोनिंग केलेलं आहे, औद्योगिक किंवा इतर कोणत्याही कृषी वापरासाठी नेमून दिलेले आहे, अशा जमिनींच्या बाबतीत कोणत्याही जमिनीस कलम 7 म्हणजे तुकडेबंदी, 8 त्याचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध, 8 अ त्याचं विभाजन, यातली कोणतीही तरतूद लागू होणार नाही. आता हे इतकं स्पष्ट आहे. म्हणजे आता पहा, पुणे असेल, नगर असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, जिथे जिथे हे सगळ्या महानगर, जळगाव असेल, धुळे असेल, जिथे महानगरपालिका झाल्यात किंवा जे सगळे जिल्ह्याचे ठिकाणं जिथे नगरपालिका आहेत, महान अ ब असतील, क असतील, ज्या कोणत्या असतील, त्यांच्या आजूबाजूचा जो परिसर असेल त्यांच्या क्षेत्रामध्ये जेवढ्या ठिकाणी रिजनल प्लॅन झालेला असेल आणि त्या रिजनल प्लॅनमध्ये तो प्रारूप असेल किंवा अंतिम असेल, त्याच्यात जर का निवासी दाखवलेला आहे, वाणिज्यिक दाखवलेलं आहे किंवा औद्योगिक, याचा अर्थ त्या जमिनी आता आपोआप डिम्ड येणे झालेल्या आहेत. फक्त छोटीशी एक प्रक्रिया आहे, ती पार पाडली म्हणजे त्याचा येण्याचा कर भरला, रूपांतरण कर भरला, जर का वर्ग 2 असतील तर नजराना भरला, आणि बांधकाम परवानगी घेतली की डायरेक्ट बांधकाम करता येण्यासारखं आहे, म्हणजे त्याला वेगळ्या परवानगीची फारशी गरज नाही. ज्या डिमड येणे आहेत त्या आता शेतीच्या जमिनी राहिलेल्या नाहीत, आणि म्हणून त्याला तुकडेबंदीचा नियम 7, 8 आणि 8 अ लागू असणार नाही. असं असताना मग जेव्हा एखादा व्यक्ती येण्याची परवानगी घेतलेली नाही पण जी जमीन डिमड येणे आहे तिची खरेदी करतो, त्याची नोंद न करण्याचं कारण काय, असा शासनाला प्रश्न पडला. आणि म्हणून शासनानं 17 जून 2021 रोजी म्हणजे परवा 2-3 दिवसापूर्वी एक पत्र काढलंय महानिरीक्षक, जे काही नोंदणी विभागाचे महानिरीक्षक आहेत त्यांच्यासाठी, आणि त्यांना सांगितलंय की सर्व सर्वजिष्ठांना सूचना द्या. ते पत्र आता व्हॉट्सअपवरून सगळीकडे फिरतं आहे, माझ्याही पाहण्यात असंच व्हॉट्सअपवरून, आणि काही व्ह्यूवर्सनी देखील माझ्या निदर्शनास ती मुद्दा आणून दिला. एक मॅडम आहेत वंदना मॅडम, त्यांनी त्यांच्या याच्यात पाहिल्यानंतर हे देखील लोकांना कळलं पाहिजे असं मला सांगितलं, आणि त्यांनी मला ईमेलवरती ते कळवून दिलं. पण तोपर्यंत मला निरनिराळ्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपवरून, निरनिराळ्या ग्रुपवरून देखील ते पत्र उपलब्ध झालं होतं. आता हे सगळं आहे पण याला देखील प्रोव्हिजो आहे, हे पहा, अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण गोष्टी अशा वरवर समजून घेणं गरजेचं नाही, आपण नेहमी पाहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपण नागरिक म्हणून नेहमी सजग राहायला पाहिजे तर राहत नाही. जेव्हा हे प्लॅन्स होतात, हे रिजनल प्लॅन असतील, नगर विकास प्राधिकरणाचं प्लॅन असेल किंवा विकास आराखडा असेल, त्यावेळेस त्याचा ड्राफ्ट पब्लिश केला जातो, आणि ड्राफ्ट पब्लिश केल्यावरती त्याच्यात कोणत्या जमिनी वाणिज्य आहेत, कोणत्या जमिनी निवासी आहेत, कोणत्या औद्योगिक आहेत, कोणत्या इतर वापरासाठी आहेत, ते सगळं लिहिलेलं असतं. कुठे रस्ते आहेत, कुठे रिझर्वेशन आहे, कुठे शैक्षणिक, हे सगळं दिलं असतं, आपण ते पाहत नाही. व्यापक प्रसिद्धी दिली जाते. शासन कधीही, शासन किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका, शासन कुणीही लपून छपून कोणतंही नियोजन करत नाही. जे असतं ते खुलेपणाने असतं, फक्त त्याची प्रसिद्धी कदाचित जास्त होत नसेल, लोकांपर्यंत ते पोहोचत नसेल, आणि लोक त्याला ॲक्सेप्ट घेत नाहीत. आता लोक म्हणतात की साहेब माझा माझं सगळं कृषी भागात आहे, मला मात्र या ठिकाणी आता उद्योग सुरू करायचा आहे. अरे बाबा, त्यावेळेस तुम्ही जर जागे झाले असते, त्यावेळेस सांगितलं असतं की या ठिकाणी उद्योगाला पोटेन्शियल आहे, हे देखील तुम्ही त्या ड्राफ्टमध्ये टाकून द्या, आणि औद्योगिकमध्ये टाका, तुम्ही शेतीमध्ये टाकलेलं आहे, हे आपण त्यावेळेस सांगितलं पाहिजे. पण तसं केलं नाही. आता 8 ब एक चांगली दुरुस्ती झालेली आहे, कारण ही दुरुस्ती 42 ब, क आणि ड जे आहे त्या म्हणजे MLRC महाराष्ट्र लँड रेव्हन्यू कोडचं, जे आपण येणे लागत नाही असं आपण म्हटलो, त्याच्याशी सुसंगत अशी एक दुरुस्ती करण्यात आली. पण याला देखील तथापि आहेच, प्रोव्हाइडेड आहेच, याला प्रोव्हिजो किंवा परंतु आहेच. आता ह्या 8 ब परंतु काय, परंतु कोणतीही व्यक्ती, आता बघा स्पष्ट करते, कोणतीही व्यक्ती महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत, त्यांचे एकत्रीकरणाबाबत सुधारणा अधिनियम 2015, हा म्हणजे आत्ता आपण जो 2016 म्हणतो किंवा जो 1 जानेवारी 2016 अंमलात आला, तो जो अधिनियम आहे किंवा त्याची दुरुस्ती आहे, आल्याच्या दिनांकापूर्वी अधिसूचित केलेल्या प्रमाण क्षेत्रापेक्षा, आता हा आला त्याच्या आधी, ज्या गावाच्या हद्दीतल्या जमीन आहेत त्या गावासाठी काहीतरी स्टँडर्ड एरिया आहे, म्हणजे 40 एकराच्या आत जिरायत असेल तर तुकडा पडायचा नाही, असं जे आहे. आता ज्या जमिनी म्हणजे या आराखड्यातल्याच बघा, एकाच गावातल्या जमिनींना 2 न्याय मिळतील. आता एका गावातल्या काही जमिनी निवासी, वाणिज्य आणि औद्योगिक आहेत, आणि काही जमिनी मात्र शेतीमध्ये आहेत. आता शेतीमध्ये असणाऱ्या ज्या जमिनी असतील, पूर्वी जो नियम होता तोच चालू राहणार आहे, म्हणजे 8 ब वरचा जो भाग आहे तो इथं लागू असणार नाही. म्हणून तुम्ही पहा की रस्त्याच्या सन्मुख असणाऱ्या जमिनी ज्या आहेत त्याला कदाचित येणे पोटेन्शियल असेल, कमर्शियलचं पोटेन्शियल असेल, औद्योगिकचं पोटेन्शियल असेल, पण मात्र ज्या जमिनी अगदी डोंगराच्या पायथ्याला आहेत किंवा नदीच्या पलीकडच्या बाजूला आहेत, अशा जमिनीला या प्लॅनमध्ये, रिजनल प्लॅनमध्ये किंवा सर्व आराखड्यांमध्ये शेती
किंवा नाविकास असंच लिहिलेलं असण्याची शक्यता आहे. आणि अशा नाविकास क्षेत्रामध्ये मात्र वरचं जे आहे आठ ब, आत्ता जे आपण वाचलं, आत्ता जे आपण वाचलं याच्या आधीचा ही जी वाचलं हे लागू होणार नाही, म्हणजे याचा प्रोव्हिजो याच्या संदर्भात काय लागू होणार नाही हे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. म्हणून आल्याच्या दिनांकापूर्वी अधिसूचित केलेल्या प्रमाण क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या उपरोक्त विनिर्दिष्ट क्षेत्रामध्ये स्थित असलेल्या जमिनीच्या खंडाचे असा खंड किंवा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमान्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याने नियोजन प्राधिकरणाने किंवा जिल्हाधिकाऱ्याने मंजूर केलेला पोटविभाग रेखांकन निर्माण झाला खेरीज हस्तांतरित करता येणार नाही. म्हणजे काय, जर तो पूर्वीपासून 20 गुंठ्याचाच तुकडा होता तो विकला जाईल. जर एखाद्या प्लॅनमध्ये सबडिव्हिजन म्हणून जिल्हाधिकाऱ्याने किंवा ह्या एडिटी म्हणजे जे टाऊन प्लॅनिंगचे अधिकारी आहेत त्यांनी मंजूर केलं असेल एखादं सबडिव्हिजन तर त्याला वरचं क्लास लागू होईल बाकीच्या लागू. पण बाकी शेतजमीन आहे जिथे पिकं उगवतात अशी जमीन तुम्ही 10 गुंठे विकायला काढली आणि तिची नोंद करा म्हटलं तर तसं रजिस्टर नक्कीच करणार नाही आणि कायद्याप्रमाणे त्यांनी करायलाच नाही पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, ज्या जमिनींचा वापर निवासी वाणिज्य औद्योगिक किंवा इतर कोणत्याही कृषी प्रयोजनासाठी प्रादेशिक जो नियोजन आराखडा आहे तो ड्राफ्ट असेल किंवा अंतिम असेल आणि बाकी नियोजन आराखडे जे असतील त्यामध्ये जे लिहिलेलं असेल अशा जमिनींच्या बाबतीत तुकडेबंदीचा कायदा लागू होणार नाही. मात्र ज्या जमिनी अशा आराखड्यामध्ये शेतीसाठी दाखवलेल्या आहेत किंवा नाविकास झोनमध्ये दाखवलेल्या आहेत त्यांच्यासाठी मात्र कायदा लागू होईल असं साधारण 8 ब या तरतुदीचा अर्थ आहे. आणि हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी हा जो 2015 म्हणजे 1/1/16 लागू झालेला जो कायदा आहे हा कायदा अंमलात येण्यापूर्वी म्हणजे 10 नोव्हेंबर 1965 तर या कायद्याचा अंमल सुरू होईपर्यंत 1 जानेवारी जे असे तुकडे झालेले आहेत न विचारता असे तुकडे जर का तुम्हाला नियमित करून घ्यायचे असतील तर त्यासाठी 25% बाजारभावाच्या 25% रक्कम भरण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि ती तरतूद पण असंच आहे की जर कुठे नियमित होईल जर हे सगळ्या ह्या नियमांमध्ये वर 8 ब मध्ये दिलेल्या नियमामध्ये बसलेलं आहे फक्त इथून पुढे कुठलाही दंड नाही. यापूर्वी जर चुकून झालं असेल त्यावेळेस कायदा नव्हता ते व्हॅलिडेट करण्यासाठी 25% रक्कम लावलेली आहे असा साधारण कायदा आहे. याचा अर्थ शहराच्या आजूबाजूला नागरी हद्दीमध्ये आणि आराखड्यामध्ये ज्या जमिनीचा वापर निवासी वाणिज्य औद्योगिक अथवा इतर अकृषी कारणासाठी दाखविला आहे असं झोनिंग असलेल्या ठिकाणी 1 गुंठ्याचा असो की 2 गुंठ्याचा असो की 1/2 गुंठ्याचा असो की 3 गुंठ्याचा असो याची नोंद केलीच पाहिजे असं कायदा सांगतो. मी सांगत नाही आहे आणि हे शासनाने आता रिइटरेट केलेलं आहे आणि असं पत्र आत्ता सध्या आलेलं आहे आणि म्हणून ते पत्र आता गेलं आहे. महानिरीक्षक त्याच्यासाठी आवश्यक त्या सूचना देतील. नागरिकांनी देखील ते वाचावं. ते वाचण्यापेक्षा नागरिकांनी कायदा वाचावा. पत्र वाचून आपल्याला फारसा फरक पडणार नाही. आणि आता हे उदाहरण घ्या, आपण एका या साईडला गाव आहे या साईडला पुढे पण गाव आहे. गावापासून ही प्रस्तावित अशी मोठं महामार्ग आहे. हा मोठा प्रस्तावित महामार्ग आहे आणि या महामार्गाच्या सन्मुख असणाऱ्या या ज्या जमिनी आहेत या काही वाणिज्यासाठी ह्या समजा तुम्ही पहा रेसिडेन्शियलसाठी वाणिज्यासाठी किंवा इंडस्ट्रीसाठी ह्या लाल रेगेपर्यंतच्या जमिनी दाखवलेल्या आहेत. आता ह्या जमिनी जर का वाणिज्य आणि औद्योगिक आणि त्याच्यासाठी दाखवल्या असतील हे सर्वे नंबर्स तर तुम्हाला फक्त टाऊन प्लॅनिंगकडे झोनिंगचा दाखला तुमच्याकडे असला पाहिजे की कोणत्या झोनमध्ये या दाखवलेल्या आहेत. याला मात्र तुम्हाला तुकडा पाडला तरी आणि विकल्या तरी हरकत नाही कारण याच्या पुढच्या बाजूला इथं शहर आहे. इथे पण मोठं शहर आहे किंवा गाव आहे आणि ह्या दोघांच्या मधल्या अशा जमिनी आहेत. पण याच गावांच्या किंवा ह्याच नगरपरिषदेच्या किंवा ह्याच महानगरपालिकेच्या हद्दीमधल्या या ज्या जमिनी आहेत या नाविकास झोनमध्ये दाखवलेल्या आहेत आणि इथे मात्र तुकडा पडला तर मात्र कायदा लागू होईल. तेव्हा इथे तुकडा पडताना तुम्हाला पूर्वीचाच कायदा लागावा लागेल, पूर्वीचेच कलम. कारण हे जे नवे कलम लागू झाले ते विविक्षित जमिनींसाठी आहे. विविक्षित जमिनी कोणत्या, ज्या आराखड्यामध्ये निवासी वाणिज्य अथवा औद्योगिक अथवा इतर अकृषिक कारणासाठी लिहिलेल्या आहेत हाच त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून यासाठी पाहिजे असेल तर या कायद्याच्या कलम 2/5 जमीन लिहिलेलं आहे. आणि जमीन म्हणजे कायद्याचा अर्थ दिला आहे शेतजमीन, मग ती दुमाला असो की बिनदुमाला असो, म्हणजे विक्रीयोग्य असो इनाम असो की खालसा असो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे या कायद्यामध्ये 2/5 जे दिलेले आहे हे आपण प्रोव्हिजोमध्ये वाचावं आणि वरती 8 ब मध्ये जे दिलेलं आहे ते डिमड येणे असं वाचावं. डिमड येणे म्हणजे जमीन नाही
असा त्याचा अर्थ आहे आणि त्याला मग तो कायदा लागू होण्याचा प्रश्न उद्भवत नाही असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा आपण त्या अर्थानं हा या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि मग त्याच्याबरोबरच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम जो आहे त्याचा कलम 42 ब 42 क आणि 42 ड ड ज्याच्यामध्ये गावाच्या हद्दीपासून किंवा महानगराच्या हद्दीपासून 200 मीटरच्या आतील आणि परिघीय क्षेत्रात स्थित असलेल्या शिवाय अंतिम किंवा प्रारूप योजनेमध्ये विकासयोग्य झोन म्हणून वाटप केलेल्या जमिनी ज्या आहेत त्यांना तुकडेबंदीचा नियम अजिबात लागू नाही हे आपण लक्षात ठेवावं. यासाठी मी या ठिकाणी अगदी 2018 पर्यंतच्या सर्व तरतुदी अद्ययावतपणे इन्सर्ट केलेल्या हा जो तुकडेबंदीचा कायदा आहे हा तुकडेबंदीचा कायदा संदर्भासाठी आपल्याला या ठिकाणी देत आहे. ज्यांना यापूर्वीचे व्हिडिओ ऐकायचे असेल तर व्हिडिओ मी या ठिकाणी वरती जोडतो आहे. या ठिकाणी सजेस्टेड व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे असेल तर यापूर्वीचे व्हिडिओ आपण पहा आणि हा कायदा बारकाईनं वाचा. याचं मराठी भाषांतर कुठे मिळत असेल तर ते पहा. मला जो इंग्रजी मिळाला तो अद्ययावत आहे आणि सर्व तरतुदी याच्यामध्ये असल्यामुळे बाकीच्या तरतुदी वेगवेगळ्यापणाने तुम्हाला द्यायचा आणि त्याच्यासाठी कन्फ्यूज करण्यापेक्षा देत नाही. जे पत्र आलेलं आहे ते पत्र ऑलरेडी सार्वजनिक माध्यमांमध्ये आणि सामाजिक माध्यमांमध्ये निर्णया ग्रुपवरती उपलब्ध आहे. आपण ते पत्रही पाहू शकता. पत्र आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. आपल्यासाठी कायदा महत्त्वाचा आहे. कायद्यातल्या तरतुदी महत्त्वाच्या आहेत. या तरतुदी आपण समजावून घ्याव्यात आणि मग आपण आपल्या ज्या व्यवहाराची नोंद होत नाही त्या व्यवहाराच्या नोंदीसाठी आपण आग्रह धरावा आणि आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला आवश्यक असेल तर विधी सहाय्यक जे असतील किंवा विधिज्ञ असतील यांची देखील यासाठी आपण मदत घ्यायला हरकत नाही आहे. तेव्हा आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर आपण जरूर लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना आणि ज्यांचे ज्यांचे असे तुकड्यांचे खरेदी होत नाही असे काही प्रश्न असतील अशा सर्व लोकांना पाठवा. त्यांनाही पुढे पाठवायला सांगा. त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. बाजूला जे बेलचं बटन आहे ते बेलचं बटन आपण प्रेस करा म्हणजे आपल्याला असा नवीन व्हिडिओ आला की आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि आपलं नोटिफिकेशन आलं की आपल्याला ते पाहता येईल. आपण लाईक केलं की आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि अधिक चांगले व्हिडिओज घेऊन आपल्यासमोर येता येईल. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.